Students, today we are going to start our new chapter, periodic classification of elements. In this, I have divided this chapter into two parts. So this is the first part. The content of first part are classification of element, Dobereiner's triad, Newland's law of octaves, limitations of Newland's law of octaves, Mendelius periodic table, structure of Mendelius periodic table, merits of Mendelius periodic table, and last one, demerits of Mendelius periodic table. In the next slide, our first point is classification of elements. In that, all the atoms of an element are of only one type. It means that every element is made up of similar types of atoms. The second point here is, today 118 elements are known to the scientific world. It means that in today's era, total 118 elements are known to this scientific world. Okay, out of 118 elements, 92 elements are found in nature and 26 elements are artificially made. Our third point is, to ease the study of large number of elements, the scientists started to study the pattern of each element. ठीक है, तर या sentence चा असा अर्थ की elements चा अभ्यास ठिकाणी सोयीस्कर पद्धतीने हो सोप्या पद्धतीने हो त्यासाठी साइंटिस्टनी प्रत्येक एलिमेंट चा एक पर्टिक्युलर पॅटर्न किंवा गुणधर्माचा त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली. सो our fourth point is, initially the elements were classified into metals, non-metals and metalloids. तर साइंटिस्टनी काही गुणधर्मांचा किंवा काही पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर एलिमेंटचं क्लासिफिकेशन तीन कॅटेगरीमध्ये केलं. इन दॅट फर्स्ट वन इज द मेटल्स, द सेकंड वन इज द नॉन मेटल्स अँड थर्ड वन इज द मेटालॉइड्स. ठीक आहे. सो फिफ्थ पॉईंट हिअर इज, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड फॉर डिफरंट मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन. तर मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटालॉइड्सच्या नंतरसुद्धा काही सायंटिस्टनी एलिमेंट्सचा जो पॅटर्न किंवा गुणधर्माचा कॅरेक्टरिस्टिकचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू स्टार्ट ठेवला. आणि त्यानंतर या एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनमध्ये फोर सायंटिस्ट, त्या सायंटिस्टनी त्यांचे कन्सेप्ट जे आहेत ते मांडले. ठीक आहे. इन दॅट फर्स्ट वन इज द जॉन डोबेरानर, हू प्रपोज द कन्सेप्ट ऑफ डोबेरानर्स ट्रायड. द सेकंड कन्सेप्ट वॉज प्रपोज बाय जॉन न्यूलँड. द कन्सेप्ट वॉज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. द थर्ड कन्सेप्ट वॉज प्रपोज बाय दिमित्री मेंडेल्यू. द कन्सेप्ट वॉज मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. अँड द फोर्थ कन्सेप्ट वॉज प्रपोज बाय हेनरी मोस्ले. दॅट कन्सेप्ट वॉज मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर या चार सायंटिस्टनी चार एलिमेंटच्या क्लासिफिकेशनचे कन्सेप्ट मांडले. त्यापैकी पहिला जो आहे तो डोबेरानर ट्रायड, द सेकंड जो आहे तो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, थर्ड जो आहे तो मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल आणि फोर्थ जो आहे तो मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आपण जो आत्ता चार्टमध्ये किंवा आपल्या बुकमध्ये जो पिरियॉडिक टेबल पाहतो तो म्हणजे मेंडेल्यूज पिरियॉडिक, ॲक्च्युली मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे. ठीक आहे. सो इन द नेक्स्ट स्लाइड वी विल स्टार्ट अवर फर्स्ट कन्सेप्ट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, दॅट इज डोबेरानर ट्रायड. इन दॅट the first point is, in 1817 a German scientist Dobereiner suggested that the properties of elements are related to their atomic masses. Okay, so this is very important point. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. यामध्ये 1817 साली डोबेरानर सायंटिस्टने, जो की एक जर्मन सायंटिस्ट होता, त्यांनी एक सजेशन दिलं. कोणतं सजेशन? द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू द ॲटॉमिक मासेस. ओके, याचा अर्थ एलिमेंट्सचे जे काही गुणधर्म आहेत त्याच्या ॲटॉमिक मासवर अवलंबून असतात. The second point here is, he made the groups of three elements having similar chemical properties called as triads. तर डोबेरानरनी या डोबेरानर ट्रायडचा कन्सेप्ट मांडत असताना त्यांनी तीन एलिमेंट्सचा ग्रुप्स केला ज्यांच्या की केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असतील, आणि त्या तीन एलिमेंटच्या ग्रुप्सला त्यांनी ट्रायड असं नाव दिलं. दॅट्स वाय दिस कन्सेप्ट इज कॉल्ड डोबेरानर्स ट्रायड. ट्रायड मीन्स इट इज द कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ थ्री एलिमेंट्स हॅविंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. तर तिसरा पॉईंट या ठिकाणी आहे, he arranged the elements in triad in increasing order of their atomic masses. तर डोबेरानरने या तीन एलिमेंट ट्रायडमधली इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनुसार अरेंज केले. ठीक आहे. ही अरेंज्ड द थ्री एलिमेंट्स इन ट्रायड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. द फोर्थ पॉईंट हिअर इज, आफ्टर अरेंजमेंट ही शोड दॅट ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेट मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट्स. तर तीन ट्रायडमध्ये तीन एलिमेंटची इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनुसार अरेंजमेंट केल्यानंतर त्याला असं आढळून आलं, असं दिसून आलं की ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट म्हणजे मधल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास जो आहे तो दुसऱ्या दोन एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या सरासरी एवढा असतो. मीन्स द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेट मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट्स. ठीक आहे. तर हिअर द फिफ्थ पॉईंट इज एक्झाम्पल ऑफ डोबेरानर्स ट्रायड.
आता या टेबल दिलेलं आहे, या टेबलमध्ये आपल्याला तीन एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो. द फर्स्ट एक्झाम्पल इज लिथियम सोडियम पोटॅशियम, द सेकंड एक्झाम्पल इज कॅल्शियम स्ट्रॉन्टियम आणि बेरियम, द थर्ड एक्झाम्पल इज क्लोरीन ब्रोमिन आयोडीन. आता हा एक हे तीनही एक्झाम्पल्स आहेत डोबेरॅनेट ट्रायडचे, जे की डोबेरॅनेट ट्रायडचा कन्सेप्ट जो आहे तो व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतात. इन दॅट फर्स्ट एक्झाम्पल इज लिथियम सोडियम पोटॅशियम. तर त्या बाबतीमध्ये आपण पाहूया, तर लिथियमचा ॲटॉमिक मास आपण या टेबलमध्ये पाहू शकतो जो की 6.9 आहे. ओके, द ॲटॉमिक मास ऑफ लिथियम इज 6.9, द ॲटॉमिक मास ऑफ पोटॅशियम इज 39.1. ओके, तर 39.1 प्लस 6.9 डिवायडेड बाय 2, ज्यावेळेस आपण ह्याची सरासरी काढू त्यावेळेसाठी जे काय आन्सर येतं ते म्हणजे 23 येतात. ओके, दिस 23 इज नथिंग बट द ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. इट मीन्स दॅट द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेट मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट्स. ठीक आहे, हा झाला पहिला एक्झाम्पल विषयी डोबेरॅनेट ट्रायड. ठीक आहे, आता सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया, कॅल्शियम स्ट्रॉन्टियम आणि बेरियम. तर कॅल्शियमचा ॲटॉमिक मास जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे 40.1, बेरियमचा या ठिकाणी ॲटॉमिक मास दिलेला आहे तो म्हणजे 137.3, आणि ज्यावेळेस आपण त्याची सरासरी काढू त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला काय आन्सर मिळेल, 88.7. ओके, सो द मीन ऑफ स्ट्रॉन्टियम इज 88.7 विच इज अप्रॉक्सिमेट मीन, और इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 87.6. या ठिकाणी ॲक्च्युअल मास जे आहे ते स्ट्रॉन्टियमचं 87.6 आहे आणि अप्रॉक्सिमेट जे आन्सर आलेलं ते म्हणजे किती आहे, 88.7. तरी त्या ठिकाणी अप्रॉक्सिमेट हे आन्सर त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्याच्यामुळं इथं ते व्हॅल्यू जे आहे ती मॅच होऊन जातात. ओके, तर त्यामुळं हा कन्सेप्ट त्या ठिकाणी किंवा हे एक्झाम्पल जे आहे ते डोबेरॅनेट ट्रायडचा कन्सेप्ट जो तो एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, सेम या ठिकाणी तिसरं एक्झाम्पल आहे क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन. ओके, क्लोरीनचा पुन्हा आणखी ॲटॉमिक मास जो आहे तो 35.5 आहे, आयोडीनचा 126.9 आहे, आणि ज्यावेळेस त्यांच्या दोघांची ॲव्हरेज काढली त्यावेळेस त्या ठिकाणी आपलं आन्सर जे येतं ते 81.2 येतं. ठीक आहे, सो दॅट 81.2 इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू ॲक्च्युमेटली इक्वल टू 79.9. ओके, सो दे आर दी थ्री एक्झाम्पल्स दॅट शो द अप्रॉक्सिमेट मीन ऑफ द टू एलिमेंट्स विच इज इक्वल टू द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. ठीक आहे, सो अवर नेक्स्ट पॉईंट इज ड्रॉबॅक्स ऑफ डोबेरॅनेट ट्रायड्स. सो ड्रॉबॅक म्हणजे काय रे, चुका. ओके, व्हॉट इज द मीन ऑफ ड्रॉबॅक, ड्रॉबॅक म्हणजे चुका. तर ड्रॉबॅक डोबेरॅनेट ट्रायड्सचा जो काही त्या ठिकाणी ड्रॉबॅक आहे तो आपण कोणता आहे ते पाहूया. ठीक आहे, ही कुड नॉट बी क्लासिफाईड ऑल द नोन एलिमेंट्स इन डोबेरॅनेट ट्रायड. ठीक आहे, ही कुड नॉट क्लासिफाईड ऑल द नोन एलिमेंट्स इन द डोबेरॅनेट ट्रायड. तर डोबेरॅनेटच्या कालावधीमध्ये जेवढे काही एलिमेंट्स होते, डिस्कवर झालेले होते, त्या सर्व एलिमेंट्सला तो त्या ठिकाणी डोबेरॅनेट ट्रायडमध्ये क्लासिफाय करू शकला नाही. सो दिस इज द ड्रॉबॅक ऑफ द डोबेरॅनेट ट्रायड, ही कुड नॉट क्लासिफाईड ऑल द नोन एलिमेंट्स इन टू डोबेरॅनेट ट्रायड. ठीक आहे, सो इन द नेक्स्ट स्लाइड वी कॅन सी द पिक्चर्स ऑफ बोथ सायंटिस्ट, जॉन डोबेरॅनेट अँड सेकंड सायंटिस्ट इज जॉन न्यूलँड्स. ओके, सो इन द फर्स्ट जॉन डोबेरॅनेट ही ऑर्गनाइज्ड the elements in sets of three which with similar properties. He called these groups as triads. The middle element is often the average of the other two elements. ठीक आहे, so here example is chlorine, bromine, iodine which show the approximate mean, that is 79.9. okay, so this example explains about the Doberaner's triad. The second scientist given here is John Newlands. In 1863 he suggested that elements be arranged in octaves because he noticed that certain properties are repeated every eighth element. Okay, so Newland, actually John Newland was the scientist who proposed the concept of Newland's law of octaves. So in the Newland's law of octaves, he arranged all the known elements in increasing order of their atomic masses, and after arrangement he observed the every eighth element show similar property with the first element. Okay, so we will see this concept in detail in the next slide. So here the second concept for the classification of element given, the second concept is Newland's law of octave. Within that, the first point is, at the time of Newland there were total 56 elements known. Tar Newland's kalavadhi madhe total 56 elements mahiti hote. Tar the second point is, in 1866 Newland arranged all the known elements in increasing order of their atomic masses. Theek hai, tar 1866 sali Newland ne एलिमेंट्स हे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनुसार अरेंज केले. ठीक आहे, सो व्हॉट एवर द 56 एलिमेंट्स नोन 56 एलिमेंट्स ही अरेंज्ड ऑल द नोन एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. द थर्ड पॉईंट हिअर इज, ही स्टार्टेड विथ लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड विथ द
थोरियम दॅट इज 56th एलिमेंट. ठीक आहे, तर या 56th एलिमेंटची अरेंजमेंट करत असताना न्यूलँडने सुरुवात जी आहे ती सर्वात लाईटेस्ट म्हणजे सर्वात हलक्या एलिमेंटपासून केली. हलका एलिमेंट कोणता? हायड्रोजन. तर आणि हायड्रोजनपासून सुरुवात करून 56th एलिमेंट जो आहे तो थोरियम. ओके, तर थोरियम जो आहे तो सगळ्यात हेवीएस्ट, हेवीएस्ट म्हणजे जड. ओके, हलक्या एलिमेंटपासून सुरुवात करून जड एलिमेंटपर्यंत त्यांनी एंड केला. ओके, सो इन दिस वे ही अरेंज्ड ऑल द नोन 56 एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. द फोर्थ पॉईंट हिअर इज आफ्टर अरेंजमेंट ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट हॅड सिमिलर प्रॉपर्टीज टू द फर्स्ट एलिमेंट. तर 56 एलिमेंटची अरेंजमेंट केल्यानंतर त्याला असं आढळून आलं, असं दिसून आलं की प्रत्येक 8व्या नंबरचा एलिमेंट जो आहे तो पहिल्या नंबरच्या एलिमेंटसारख्या प्रॉपर्टीज दाखवतो आहे. जे गुणधर्म आहेत ते पहिल्या आणि 8व्या नंबरच्या एलिमेंटचे सारखेच आहेत, त्याच्यामुळे तो तिथं त्या ठिकाणी त्याला आढळून आलं. ठीक आहे, द फिफ्थ पॉईंट हिअर इज एक्झाम्पल्स, एक्झाम्पल्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. ओके, तर त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे, द सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम अँड हॅज सिमिलर प्रॉपर्टीज. ठीक आहे, तर आता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेवचा टेबल जो आहे तो आपण नेक्स्ट स्लाईडवर दिलेला आहे, तर त्या नेक्स्ट स्लाईडवर आपण एकदा चेक करून घेऊया की कशाप्रकारे अरेंजमेंट केलेली आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट स्लाईड आपण पाहूया आणि त्यानंतर प्रिव्हियस स्लाईड पुन्हा आणखीन कंटिन्यू करूया. ठीक आहे, तर या ठिकाणी जो काय दिलेला आहे तो म्हणजे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव आहे. यामध्ये तुम्ही 1 ते 30 एलिमेंट जे काही पाठ केलेले आहेत किंवा तुम्हाला जे काही मग तुम्ही करून घेतलेला असाल, तर त्यामध्ये 1 ते 30 एलिमेंटमध्ये फक्त तुम्ही काय करायचं, नोबेल गॅसेस जे आहेत ना ते बाहेर एक्सक्लूड करायचे, म्हणजे सेकंड नंबर, 8th नंबर आणि 18 नंबर. ठीक आहे, तर सेकंड नंबर, 8th नंबर अँड 18 नंबर ज्यावेळेस आपण एलिमेंट एक्सक्लूड करू त्यावेळेस जे काय एलिमेंट्स कंटिन्युअसली राहतात ते म्हणजे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेवमध्ये आपण फिलअप करायचं आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी हा टेबल जो काय दिलेला आहे त्या टेबलमध्ये पहा तुम्ही, हायड्रोजनच्या नंतर हेलियम येतं, आपल्याला माहिती आहे हेलियम येतं, हायड्रोजन, हेलियम, लिथियम आपला हा सिक्वेन्स आहे, पण हेलियम आपण काढून टाकायचा आहे, त्यामुळे हेलियम काढून टाकल्यानंतर काय, हायड्रोजनच्या नंतर डायरेक्टली लिथियम येईल. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन आणि 10व्या नंबरचा बघा नोबेल गॅसेस, नोबेल एलिमेंट्स जे आहेत ना ते फक्त काढून टाकायला सांगितलेलं मी तुम्हाला. सेकंड नंबर, 10th नंबर आणि 18th नंबर हे आपल्याला एलिमेंट्स जे आहेत ना ते काढून टाकायचे. त्यानंतर जी काय कंटिन्युटी येते ती कंटिन्युटी या ठिकाणी आपल्याला अरेंज करायची आहे. ओके, तर हे हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन, पुन्हा आणखी सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉनचा काढून टाकायचा आहे. त्यामुळे पुढे कंटिन्युएशनमध्ये काय येईल, पोटॅशियम आणि कॅल्शियम. तर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव जर समजा तुम्हाला डायग्राम आपला जर टेबल जर ड्रॉ करायला सांगितलं असेल तर तुम्ही 20 चांगल्या प्रकारे ड्रॉ करू शकता, कारण की तुम्हाला कंटिन्युटी 20 पाठ असल्यामुळे एलिमेंट्स तुम्ही या ठिकाणी हे जो टेबल आहे तो ड्रॉ करू शकता, लिहू शकताल. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल जे काय दिलेलं आहे पाठीमागं, ओके एक्झाम्पल एक चेक करूया. सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम अँड हॅज सिमिलर प्रॉपर्टीज. सोडियम हॅज प्रॉपर्टीज सिमिलर विथ द लिथियम. ओके, जर आपण लिथियमपासून जर सुरुवात केली तर सोडियम जो आहे तो 8व्या नंबरचा एलिमेंट येतो, त्याच्यामुळं न्यूलँड्स असं म्हणणं होतं की प्रत्येक 8व्या नंबरचा एलिमेंट जो आहे तो पहिल्या नंबरच्या एलिमेंट्ससारख्या प्रॉपर्टी दाखवतो. ठीक आहे, त्याच्यामुळं सोडियम आणि लिथियमच्या प्रॉपर्टी जे आहे ते सारख्या आहे, कारण की लिथियमपासून आपण सुरुवात जर केली तर 8व्या नंबरला सोडियम येतो. त्यामुळं सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे, मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी विथ द बेरिलियम. सी, आणखी एकदा आपण बघूया, मॅग्नेशियम शो सिमिलॅरिटी विथ द बेरिलियम. पुन्हा आणखी समजा आपण बेरिलियमला पहिल्या नंबरचा एलिमेंट जर कन्सिडर जर केला तर 8व्या नंबरला मॅग्नेशियम येतो, त्याच्यामुळे मॅग्नेशियम आणि बेरिलियमच्या प्रॉपर्टी जे आहेत ते सारख्या. ठीक आहे, त्यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल बघूया, क्लोरीन शोज सिमिलॅरिटी विथ द फ्लोरीन. तर क्लोरीनच्या बघा, क्लोरीन आणि फ्लोरीन, तर फ्लोरीनला समजा आपण पहिल्या नंबरचा एलिमेंट जर कन्सिडर जर केला तर क्लोरीन जो आहे तो 8व्या नंबरला येतो. ठीक आहे, तर तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा, तर फ्लोरीन शोज सिमिलर प्रॉपर्टीज विथ द क्लोरीन. सो दीज आर दी व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. ठीक आहे, द सिक्स पॉईंट हिअर इज न्यूलँड्स कम्पेअर्ड दिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव्स फाउंड इन द म्युझिक. तर पहिल्या आणि 8व्या नंबरच्या एलिमेंटमध्ये जी सिमिलॅरिटी आहे त्या सिमिलॅरिटीला न्यूलँडनी म्युझिकमध्ये जे ऑक्टेव प्रेझेंट असतं त्यासोबत कम्पॅरिझन केलं. ॲक्च्युली ऑक्टेव नाही, ते सप्तक आहे, सप्तक मराठीमध्ये आपण त्याला सप्तक असं म्हणतो. ठीक आहे, जर समजा म्युझिकमधलं सप्तक आपण जर फाइंड आउट केलं तर ते काय येतं, सा रे ग म प ध नी. काय येतं, सा रे ग म प ध नी. नीच्या नंतर जे सा येतं, सा जे आहे ते 8व्या नंबरला येतं ना, बरोबर आहे. तर 8व्या नंबरचं सा जे आहे ते पहिल्या नंबरचं सा सारखंच आहे, म्हणजे दोघांचाही त्या ठिकाणी आवाज सारखाच आहे. त्याच्यामुळं द कन्सेप्ट ऑफ एलिमेंट्स गेट कम्पेअर्ड विथ द ऑक्टेव फाउंड इन द म्युझिक. ओके, सो सेवन पॉईंट इज ही कॉल्ड द सिमिलरिटी ऑफ 8th अँड फर्स्ट एलिमेंट ॲज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. ठीक आहे,
तर न्यूलँडनी पहिल्या आणि आठव्या नंबरच्या एलिमेंटच्या सिमिलरिटीला जे काही नाव दिलेलं आहे दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. इन द एट्थ पॉइंट इज इन इंडियन म्युझिक सिस्टीम द सेवन मेन नोट्स आर सा रे ग म प ध नी अँड देअर कलेक्शन इज कॉल्ड एज सप्तक. ओके, तर इंडियन म्युझिक सिस्टीममध्ये म्हणजे भारतीय संगीतशास्त्रामध्ये आपल्याला जे काय बेसिक नोट्स आहेत ओके ते कोणते आहेत, सा रे ग म प ध नी. ओके, म्हणजे आपण याला काय म्हणतो, सप्तक असं म्हणतो. तसंच हे झालं इंडियन विषय. तर आपण पुढचा पॉईंट बघूया, इन वेस्टर्न म्युझिक द सेवन नोट्स आर, तर वेस्टर्न म्हणजे पाश्चिमात्य जे आपण अमेरिकेमध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये पाहतो, तर त्यांच्यामध्ये जे काही बेसिक नोट्स आहेत ते कोणते आहेत, डो रे मी फा सोला ती. कोणते आहेत, डो रे मी फा सोला ती, अशा प्रकारचे हे नोट्स आहेत जे सप्तक आहेत त्यांच्या लँग्वेजमध्ये. तर आता या ठिकाणी आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव पाहू शकतो. तर या न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेवमध्ये मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की हा जर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव तुम्हाला जर ड्रॉ करायचा असेल तर कशाप्रकारे ड्रॉ करायचा. ठीक आहे, यामध्ये फक्त सेकंड एलिमेंट, टेन्थ एलिमेंट आणि टेन्थ एलिमेंट जे आहे ते एक्सक्लूड करणे आणि बाकी जे काय एलिमेंट तुम्हाला पार्ट आहेत ते त्या ठिकाणी अरेंज करणे. आपण जर पहिली जर हॉरिझॉन्टल लाईन जर पाहिली तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की सा रे ग म प ध नी म्हणजे जे काय कॉलम आहेत उभे, तर त्या उभ्या कॉलममध्ये सा रे ग म प ध नी म्हणजेच वेस्टर्न म्युझिकमध्ये डो रे मी फा सोला ती अशा प्रकारे त्या ठिकाणी ते नोट्स येत आहेत. आणि त्या नोट्सची अरेंजमेंट केल्यानंतर त्या ठिकाणी न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव जो आहे तो एक्सप्लेन होऊ शकतो प्रॉपरली. ठीक आहे, सो आवर नेक्स्ट पॉईंट इज लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव. लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड ऑक्टेव म्हणजे काय, तर या ठिकाणी काही मर्यादा, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेवला काहीतरी मर्यादा आहेत, ते मर्यादा आपण बघूया कोणकोणत्या आहेत. द फर्स्ट लिमिटेशन ऑफ द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव इज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव वॉज ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट लिमिटेशन. तर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव जो आहे तो फक्त आणि फक्त कॅल्शियमपर्यंतच त्या ठिकाणी लागू होतो, कॅल्शियमच्या नंतर जेवढे काही एलिमेंट्स आहेत. ओके, लक्षात ठेवा, इन द इरा ऑफ न्यूलँड्स टोटल 56 एलिमेंट्स वेअर नोन. तर 56 एलिमेंटपैकी तो फक्त आणि फक्त 20 त्या ठिकाणी प्रॉपरली अरेंज करू शकला एलिमेंट्सला. ओके, ही न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव वॉज ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम, म्हणजे हा लॉ जो आहे तो फक्त आणि फक्त कॅल्शियमपर्यंतच त्या ठिकाणी लागू होतो. त्या कॅल्शियमच्या नंतर जेवढे काही पुढचे एलिमेंट्स आहेत ती त्या ठिकाणी न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव जो आहे तो फॉलो करू शकत नाही किंवा करत नाहीत. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट लिमिटेशन, म्हणजे पहिली मर्यादा आहे. ठीक आहे, सेकंड, न्यूलँड प्लेस टू एलिमेंट्स इन द सेम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन 56 एलिमेंट इन हिज ऑक्टेव. तर न्यूलँडने टोटल 56 एलिमेंट्स स्वतःच्या लॉ ऑफ ऑक्टेवमध्ये फिट करण्यासाठी दोन दोन एलिमेंट एकाच बॉक्समध्ये फिट केले. ओके, टू अकोमोडेट ऑल द नोन 56 एलिमेंट न्यूलँड केप्ट टू एलिमेंट्स इन सेम बॉक्स. ठीक आहे, द थर्ड, ॲक्च्युली हिअर एक्झाम्पल्स आर गिव्हन, कोबाल्ट अँड निकेल अँड सेरियम अँड लॅन्थॅनम. ठीक आहे, कोबाल्ट आणि निकेल त्यांनी एकाच बॉक्समध्ये प्लेस केलेलं दाखवलेलं आहे. ॲक्च्युली या बॉक्समध्ये, ओके, हा बॉक्स मी तुम्हाला फक्त ड्रॉ करण्यासाठी म्हणजे सिम्पलरमध्ये दिलेला आहे. तुम्ही जर बुकमध्ये पाहिलं तर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेवचा टेबल जो आहे तो थोडा डिटेलमध्ये दिलेला आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही असं पाहू शकताल की कोबाल्ट आणि निकेल जे आहे ते एकाच बॉक्समध्ये दाखवलेले आहेत आणि सेरियम आणि लॅन्थॅनम जे आहे ते एकाच बॉक्समध्ये दाखवलेले आहेत. आता याचा अर्थ कशासाठी, तर टोटल नोन 56 एलिमेंट्स फक्त दाखवण्यासाठी त्यांनी दोन दोन एलिमेंट्स एका ठिकाणी प्लेस केले. ठीक आहे, अवर नेक्स्ट लिमिटेशन इज ही प्लेस्ड सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर सेम नोट इन द ऑक्टेव. तर ॲक्च्युली न्यूलँडच्या ऑक्टेवनुसार त्याचं असं म्हणणं होतं की पहिला आणि आठव्या नंबरचा एलिमेंट त्या ठिकाणी सिमिलर प्रॉपर्टी दाखवतो. ह्याचा अर्थ काय, एकाच नोटमध्ये, एक एक्झाम्पल आपण घेऊया, डोमध्ये किंवा सा, ॲक्च्युली सा इज द नोट. ओके, तर सामध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या असतात, पण न्यूलँडने काही काही ठिकाणी एकाच नोटमध्ये डिफरंट प्रॉपर्टी असलेले एलिमेंटसुद्धा प्लेस केले. ठीक आहे, ओके, सो दिस इज द नेक्स्ट लिमिटेशन, दॅट इज ही प्लेस्ड सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट्स इन द ऑक्टेव. ओके, म्हणजे ऑक्टेवमध्ये एकाच नोटमध्ये डिफरंट प्रॉपर्टी असलेले एलिमेंटसुद्धा त्यांनी प्लेस केले. ओके, तर त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे इथं, न्यूलँड प्लेस्ड द मेटल कोबाल्ट अँड निकेल अंडर द डो. ओके, अलॉंग विथ द हॅलोजन. तर न्यूलँडने कोबाल्ट अँड निकेल हे दोन एलिमेंट्स हॅलोजन फॅमिलीमध्ये, ठीक आहे, म्हणजे डो म्हणजे सा, तर सा नोटमध्ये किंवा डो नोटमध्ये त्यांनी हॅलोजनसोबत या कोबाल्ट अँड निकेल ज्यांच्या प्रॉपर्टीज ह्या हॅलोजनसारख्या नाहीत, ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत पूर्णपणे, तरीसुद्धा त्यांना हॅलोजनच्या खाली, ओके, त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. द सेकंड एक्झाम्पल हिअर इज, व्हाईल द मेटल आयर्न हॅज सिमिलरिटी विथ द कोबाल्ट अँड निकेल इज प्लेस्ड अलॉंग विथ द नॉन मेटल्स ऑक्सिजन अँड सल्फर अंडर द नोट टी आय.
ओके दॅट इज टी. सो ॲक्च्युली आयर्न जो आहे तो कोबाल्ट आणि निकेल सारख्या प्रॉपर्टी दाखवतो, तरीसुद्धा आयर्नला त्या ठिकाणी ऑक्सिजन आणि सल्फर म्हणजे नॉन मेटलमध्ये त्या ठिकाणी त्याला इन्क्लूड करण्यात आलेला आहे. ओके मीन्स द एलिमेंट्स विच शो द डिफरंट प्रॉपर्टीज आर अरेंज्ड ऑर प्लेस्ड इन द सच लोकेशन ओके विच शो द डिफरंट प्रॉपर्टीज. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी हे लिमिटेशन्स आहेत न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हचे. ओके आता या ठिकाणी चौथासुद्धा लिमिटेशन दिलेला आहे, तो चौथा लिमिटेशन काय ते आपण पाहूया. तर न्यूलँड्स ऑक्टेव्ह डीड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स. ठीक आहे, तर न्यूलँडच्या लॉ ऑफ ऑक्टेव्हमध्ये नवीन डिस्कवर झालेले जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्ससाठी त्या ठिकाणी कुठंच जागा नाही किंवा कुठंच लोकेशन नाही. ठीक आहे, सो देर इज नो प्लेस और देर इज नो प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट इन केस ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव्ह. सो दिस इज द फोर्थ लिमिटेशन फॉर द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. ठीक आहे, द फिफ्थ लिमिटेशन इज द प्रॉपर्टीज ऑफ न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स डीड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. तर नवीन डिस्कवर झालेल्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज जे आहेत ते न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हमध्ये प्लेस केलेल्या एलिमेंटसोबत त्या ठिकाणी दाखवत नाहीत. द प्रॉपर्टीज ऑफ न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट डीड नॉट फिट ऑर मॅच विथ द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. ठीक आहे, तर दिस इज द फिफ्थ लिमिटेशन फॉर द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. सो आफ्टर दिस आता या ठिकाणी लक्षात ठेवा की दोन कन्सेप्ट जे की क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स एक्सप्लेन करतात प्रॉपरली. ओके हे कम्प्लीट झालेले आहेत. आता थर्ड कन्सेप्ट आपण स्टार्ट करूया, मेंडेलूज पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, द थर्ड कन्सेप्ट फॉर द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट इज मेंडेलूज पिरियॉडिक टेबल विच वॉज प्रपोज बाय दिमित्री मेंडेल्यू. ठीक आहे, सो द फर्स्ट पॉईंट इन केस ऑफ मेंडेलूज पिरियॉडिक टेबल इज मेंडेलूज पिरियॉडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. ठीक आहे, आफ्टर द जॉन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह द नेक्स्ट कन्सेप्ट प्रपोज बाय द दिमित्री मेंडेल्यू दॅट इज मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, सो इन दॅट फर्स्ट पॉईंट इज मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. तर एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यामध्ये मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल जो आहे तो खूप महत्त्वाचा टप्पा आहे, म्हणजे पायरी आहे. ठीक आहे, तर पुढं सेकंड पॉईंट इज द मेंडेल्यूज कन्सिडर्ड दॅट ॲटॉमिक मास वॉज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट. तर मेंडेल्यूनी असं कन्सिडर केलं की ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट. ओके, मूलद्रव्याचा सगळ्यात मूलभूत गुणधर्म जो आहे तो म्हणजे ॲटॉमिक मास आहे. ठीक आहे, सो दिस इज द कन्सिडरेशन ऑफ द मेंडेल्यू. मेंडेल्यू कन्सिडर दॅट ॲटॉमिक मास वॉज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट्स. द थर्ड पॉईंट इज ही अरेंज्ड ऑल द नोन 63 एलिमेंट्स इन इन्क्रिझिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर मेंडेल्यूच्या कालावधीमध्ये टोटल 63 एलिमेंट्स नोन म्हणजे माहिती होती त्या ठिकाणी डिस्कवर झालेले होते. तर मेंडेल्यू अरेंज्ड ऑल द नोन 63 एलिमेंट्स इन इन्क्रिझिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ठीक आहे, द फोर्थ पॉईंट हिअर इज मेंडेल्यू प्रिपेअर्ड हिज पिरियॉडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. तर मेंडेल्यूनी स्वतःचा जो काही पिरियॉडिक टेबल त्या ठिकाणी तयार केला तो पिरियॉडिक टेबल फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्सवर अवलंबून त्या ठिकाणी तयार केला. ठीक आहे, सो ही प्रिपेअर्ड हिज फर्स्ट पिरियॉडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. ठीक आहे, द नेक्स्ट पॉईंट दॅट इज फिफ्थ पॉईंट इज द डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज वेअर मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट अँड डेन्सिटीज ऑफ द एलिमेंट्स अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रेट्स अँड ऑक्साईड्स ऑफ द एलिमेंट्स. ठीक आहे, हिअर द डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर गिवन दॅट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट अँड डेन्सिटीज ऑफ द एलिमेंट्स अँड द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रेट्स अँड ऑक्साईड्स ऑफ द एलिमेंट्स. ठीक आहे, सो दीज आर दी व्हेरियस फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स दॅट आर टेकन अंडर कन्सिडरेशन बाय द मेंडेल्यू अँड बेस्ड ऑन द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स ही अरेंज्ड ऑल द नोन एलिमेंट्स अँड प्रिपेअर्ड द मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. द सेवन पॉईंट हिअर इज मेंडेल्यू फाउंड दॅट द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स शो रिपिटेशन आफ्टर अ डेफिनेट इंटरवल. आता रिपिटेशनचा अर्थ काय, पुन्हा आणखीन तो न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह सारखाच आहे, म्हणजे आठवा एलिमेंट जो आहे तो पहिल्या एलिमेंटसारख्या प्रॉपर्टी दाखवतो. तो ती सेमच कन्सेप्ट त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होतो आहे. म्हणजे काय, मेंडेल्यू आफ्टर अरेंजमेंट ऑफ द 63 एलिमेंट इन इन्क्रिझिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस आफ्टर सर्टन इंटरवल मेंडेल्यू ऑब्झर्वड देर इज सिमिलॅरिटी इन द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. ओके, देर इज रिपिटेशन ऑफ द सिमिलॅरिटीज ऑफ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. सो एट पॉईंट इज बेस्ड ऑन दिस मेंडेल्यू स्टेटेड मेंडेल्यूज पिरियॉडिक लॉ. ठीक आहे, तर याच प्रॉपर्टीज फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये रिपिटेशन दाखवल्यामुळं
याच कन्सेप्टवर अवलंबून मेंडेलेवनी मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ जो आहे तो एक्सप्लेन केला किंवा तो त्या ठिकाणी प्रपोज केला. ओके, सो द स्टेटमेंट फॉर द मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ इज प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सो दिस इज द स्टेटमेंट फॉर द मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सो दिस इज द स्टेटमेंट फॉर मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज इन लास्ट एक्झाम दॅट क्वेश्चन देर वॉज अ क्वेश्चन अबाउट द मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ, स्टेटमेंट फॉर द मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. ओके, सो इन मेनी एक्झाम्स ऑलरेडी दिस क्वेश्चन वॉज देअर इन द क्वेश्चन पेपर. Our next point is structure of Mendeleev's periodic table. So in the structure of Mendeleev's periodic table, structure means rachna, apan mhanto rachna. Tar Mendeleev's periodic table chi rachna kasha prakare hoti te apan baghuya point pahila. The first point in this case, the vertical column in the Mendeleev's periodic table are called as groups. Theek hai, the vertical columns mhanje ubhya je kai columns ahet, ubhe je kai stambh astat Mendeleev's periodic table madhe tela mhantat groups. Theek hai, the second point here is there are 8 ग्रुप्स प्रेझेंट इन द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. किते टोटल 8 ग्रुप्स प्रेझेंट असतात. ओके, मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल 8 ग्रुप प्रेझेंट आहेत. ठीक आहे, द व्हर्टिकल कॉलम आर कॉल्ड ॲज ग्रुप्स अँड टोटल 8 ग्रुप्स आर प्रेझेंट इन द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल विच आर नंबर्ड ॲज रोमन 1 टू रोमन 8. ठीक आहे, त्या ठिकाणी त्याला नंबरिंग दिलेली आहे रोमन 1 टू रोमन 8. द थर्ड पॉईंट हिअर इज द ग्रुप्स फ्रॉम रोमन 1 टू रोमन 7 आर फर्दर डिवाइडेड इन टू ए अँड बी सब ग्रुप. ठीक आहे, म्हणजे लक्ष ठेवा इथं या ठिकाणी रोमन 1 टू रोमन 8 पर्यंत त्या ग्रुप्सची नंबरिंग दिलेली आहे. टोटल ग्रुप जे आहेत ते 8 आहेत. 8 पैकी पहिले 7 जे ग्रुप्स आहेत. ओके, द फर्स्ट 7 ग्रुप्स रोमन 1 टू रोमन 7 आर फर्दर क्लासिफाईड इन टू कॅपिटल ए अँड कॅपिटल बी सब ग्रुप्स. ओके, आता जर समजा सब ग्रुपमध्ये त्यांनी क्लासिफाय केला असेल तर पहिला जो ग्रुप आहे त्या पहिल्या ग्रुपचे दोन सब ग्रुप कसे येतील, तर रोमन 1 ए अँड रोमन 1 बी अशा प्रकारे हे दोन सब ग्रुप झाले पहिल्या ग्रुपमधले. ठीक आहे, दुसऱ्या ग्रुपमध्ये काय होतील, रोमन 2 ए आणि रोमन 2 बी, हा झाला दुसरा सब ग्रुप, दुसऱ्या ग्रुपमधले सब ग्रुप. तिसऱ्या ग्रुपमधले सब ग्रुप काय असतील, रोमन 3 ए आणि रोमन 3 बी. ठीक आहे, हे झाले तिसऱ्या ग्रुपमधील सब ग्रुप. चौथ्या ग्रुपमधील सब ग्रुप काय झाले, तर रोमन 4 ए आणि रोमन 4 बी. अशा प्रकारे टोटल फ्रॉम 1 टू 7 द ग्रुप्स आर फर्दर क्लासिफाईड इन टू कॅपिटल ए अँड कॅपिटल बी सब ग्रुप्स. ओके, सो द फोर्थ पॉईंट हिअर इज द हॉरिझेंटल रोज आर कॉल्ड एज पिरियड्स. ठीक आहे, इन द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल द हॉरिझेंटल रोज आर कॉल्ड एज पिरियड्स अँड द व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड एज ग्रुप्स. ओके, टोटल 8 ग्रुप्स आर प्रेझेंट इन द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल विच वॉज नंबर्ड ॲज रोमन 1 टू रोमन 8. ओके, फ्रॉम द रोमन 1 टू रोमन 7 द ग्रुप्स आर फर्दर क्लासिफाईड इन टू रोमन दिस कॅपिटल ए अँड कॅपिटल बी सब ग्रुप्स. ठीक आहे, सो हिअर द फिफ्थ पॉईंट इज there are 7 periods present in the Mendeleev's periodic table which were numbered as 1 to 7. Okay, theek hai, so this is the fifth point here in the structure of Mendeleev's periodic table. There are total 7 periods are present in the Mendeleev's periodic table. Theek hai, which are numbered as 1 to 7. ठीक आहे, म्हणजे जे काय पिरियड्स आहे टोटल 7 पिरियड्स प्रेझेंट आहेत आणि त्या 7 पिरियडची नंबरिंग जे आहे ते 1 टू 7 करण्यात आलेली आहे. 1 2 3 4 5 6 7. ओके, तर आपण हेच स्ट्रक्चर जे आहे मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलविषयी ते आपण नेक्स्ट स्लाईडवर पाहू शकतो. ठीक आहे, सो हा झाला आपण मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलविषयी डायग्राम आपण पाहू शकतो. ठीक आहे, सो दिस इज द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. इन दिस केस दिस इज द फर्स्ट. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सगळ्यात पहिला पिरियॉडिक टेबल जो सक्सेसफुली तयार करण्यात आला तो कोणाचा, तर मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. ओके, सो मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल वॉज द फर्स्ट पिरियॉडिक टेबल विच इज कम्प्लिटली ॲक्सेप्टेड बाय द सायंटिफिक वर्ल्ड. ठीक आहे, सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात रोमन 1 रोमन 2 रोमन 3 रोमन 4 रोमन 5 रोमन 6 रोमन 7 रोमन 8 अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्ही हे ग्रुप्स पाहू शकतात जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत ते. आणि इथे या ठिकाणी टोटल 1 2 3 4 5 6 7, म्हणजे आता ह्या हॉरिझेंटल लाईन्स आहेत त्या हॉरिझेंटल लाईन्स तुम्ही पाहू शकता ज्या की 1 टू 7 या ठिकाणी नंबर केलेले आहेत. द हॉरिझेंटल लाईन्स आर कॉल्ड ॲज द हॉरिझेंटल रोज आर कॉल्ड ॲज पिरियड्स अँड द व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ॲज ग्रुप्स. ठीक आहे, सो आवर नेक्स्ट स्लाईड मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. ओके, मेरिट्स म्हणजे काय, फायदे. ठीक आहे,
मेरिट्स ऑफ मेंडेलियन पिरियॉडिक टेबल म्हणजे काय फायदे. तर मेंडेलियन पिरियॉडिक टेबलचे त्या ठिकाणी फायदे कोणकोणते झाले, ओके, ज्यावेळेस आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव सोबत किंवा डोबेरानस लॉ ऑफ डोबेरानस ट्रायडसोबत आपण ज्यावेळेस कम्पेअर करतो त्यावेळेस त्यांच्या तुलनेमध्ये या मेंडेलियन पिरियॉडिक टेबलचे फायदे काय आहेत, मेरिट्स काय आहेत आपण बघूया. फर्स्ट मेरिट ऑफ द मेंडेलियन पिरियॉडिक टेबल इज द ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिवाइज्ड टू गिव्ह प्रॉपर प्लेस इन द पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, तर मेंडेलियनने काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस जे ते रिवाइज केले, रिवाइज म्हणजे रिकॅल्क्युलेट केले किंवा त्या ठिकाणी त्याला रिअरेंज केले. ठीक आहे, सो ही रिवाइज द ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स अँड गिव प्रॉपर प्लेस इन द पिरियॉडिक टेबल. तर त्यांनी काही एलिमेंटच्या ॲटॉमिक मास जे ते रिवाइज करून त्यांना प्रॉपर जागा जी आहे ती पिरियॉडिक टेबलमध्ये दिली. एक्झाम्पल दिलेलं या ठिकाणी द प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज 14.09. तर मेंडेलियनच्या आधी न्यूलँडच्या कालावधीमध्ये या बेरिलियमचा ॲटॉमिक मास जो आहे तो 14.09 त्या ठिकाणी होता, ओके, 14.09. तर त्या ठिकाणी 14.09च्या ऐवजी त्याला रिवाइज करण्यात आलं, म्हणजे त्याला त्या ठिकाणी पूर्णांकी सुधारणा करण्यात आली, ओके, विच वॉज चेंज्ड टू करेक्ट व्हॅल्यू 9.4. ठीक आहे, मीन्स देर द ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज रिवाइज्ड फ्रॉम 14.09 टू 9.4 अँड हेन्स बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. त्याच्यामुळं बेरिलियम जो आहे तो बोरॉनच्याच आधी त्या ठिकाणी प्लेस करण्यात आला, कारण की इन्क्रिझिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनुसार मेंडेलियनी त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये अरेंजमेंट केलेली आहे त्याच्यामुळं. ठीक आहे, सो दिस इज द एक्झाम्पल फॉर द फर्स्ट मेरिट ऑफ द मेंडेलियन पिरियॉडिक मेरिट्स ऑफ मेंडेलियन पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, द सेकंड मेरिट ऑफ द मेंडेलियन पिरियॉडिक टेबल इज मेंडेलियन केप्ट सम वॅकंट प्लेसेस इन हिज पिरियॉडिक टेबल फॉर द एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड ॲट दॅट टाइम. ही ऑल्सो प्रेडिक्टेड द नेम ॲटॉमिक मास अँड प्रॉपर्टीज ऑफ दोज एलिमेंट्स. ठीक आहे, आपण जर समजा मेंडेलियन पिरियॉडिक टेबल जर पाहिला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात काही ठिकाणी व्हॅकंट स्पेसेस आहेत. व्हॅकंट स्पेसेस म्हणजे रिकाम्या जागा. तर या मेंडेलियनच्या पिरियॉडिक टेबलमध्ये तुम्ही रिकाम्या जागा पाहू शकतात. सो हाच त्या ठिकाणी सेकंड मेरिट आहे. मेंडेलियनला त्या ठिकाणी असं वाटलं की समजा एखादा एलिमेंट झाला असेल तर त्या एलिमेंटच्या नंतर एखादा दुसरा एलिमेंट त्या ठिकाणी असू शकतो. म्हणजे मेंडेलियनला त्या ठिकाणी फक्त शक्यता माहीत होती, शक्यता माहीत होती त्या ठिकाणी तो असू शकतो. ॲक्च्युली तो एलिमेंट मेंडेलियनसुद्धा माहीत नव्हता, फक्त त्या ठिकाणी मेंडेलियनचं असं एक्सपेक्टेशन होतं, अशी अपेक्षा होती की त्या ठिकाणी हा एलिमेंट नाही दुसरा एलिमेंट असू शकतो. तर त्या शक्यतेमुळेच मेंडेलियनने त्या ठिकाणी व्हॅकंट स्पेस ठेवली, रिकामी जागा ठेवली त्याच्या मेंडेलियन पिरियॉडिक टेबलमध्ये, जो की एक मेरिट त्या ठिकाणी समजला जातो. सो मेंडेलियन केप्ट सम व्हॅकंट प्लेसेस इन हिज पिरियॉडिक टेबल फॉर द एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड ॲट दॅट टाइम. मेंडेलियनच्या कालावधीमध्ये ज्या एलिमेंटची डिस्कवरी झाली नव्हती, जे एलिमेंटचं संशोधन झालेलं नव्हतं, त्या एलिमेंटसाठी मेंडेलियनने व्हॅकंट स्पेसेस म्हणजे रिकाम्या जागा त्या ठिकाणी क्रिएट करून ठेवल्या होत्या. ही ऑल्सो प्रेडिक्टेड. आणि जे एलिमेंटच्या वॅकंट स्पेसेस त्या ठिकाणी क्रिएट केल्या होत्या किंवा सोडलेल्या होत्या, त्या एलिमेंटच्या म्हणजे तो एलिमेंट माहितीसुद्धा नाही मेंडेलियनला, त्याच्यासाठी त्यांनी जागा दिली किंवा रिकामी ठेवली. आणि रिकामी ठेवून त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म कशाप्रकारे असू शकतात, ओके, त्या प्रॉपर्टीजविषयीसुद्धा त्यांनी अभ्यास करून त्या ठिकाणी माहिती सांगितली. ही ऑल्सो प्रेडिक्टेड द नेम ॲटॉमिक मास अँड प्रॉपर्टीज ऑफ दोज एलिमेंट्स. ओके, जे एलिमेंट्स डिस्कवर झालेले नाहीत त्या एलिमेंटच्या त्यांनी ॲटॉमिक मास पुन्हा नेम आणि प्रॉपर्टीज ऑफ सच एलिमेंट्स वेर डिस्कवर्ड ऑर प्रेडिक्टेड बाय द मेंडेलियन. ठीक आहे, तर जे एलिमेंट्स त्या ठिकाणी व्हॅकंट स्पेसेस त्या ठिकाणी, त्या व्हॅकंट स्पेसेसच्या ठिकाणी कोणते एलिमेंट्स असू शकतात, म्हणजे प्रेडिक्टेड एलिमेंट म्हणजे अंदाज व्यक्त केलेले एलिमेंट्स, आणि रिअल एलिमेंट्स त्या ठिकाणी दिलेला, खाली एक टेबल दिलेलं, त्या टेबलमध्ये तुम्ही प्रेडिक्टेड एलिमेंट्स आणि रिअल एलिमेंट्स पाहू शकतात ऑर ॲक्च्युअल एलिमेंट तुम्ही पाहू शकतात. तर प्रेडिक्टेड एलिमेंट, ओके, मेंडेलियन प्रेडिक्टेड सम ऑफ द एलिमेंट्स. द फर्स्ट एलिमेंट प्रेडिक्टेड इका बोरॉन, द सेकंड एलिमेंट प्रेडिक्टेड वॉज इका ॲल्युमिनियम, अँड द थर्ड एलिमेंट प्रेडिक्टेड वॉज इका सिलिकॉन. सो इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम अँड इका सिलिकॉन, दीज आर द थ्री एलिमेंट्स प्रेडिक्टेड बाय द मेंडेलियन. अँड बेस्ड ऑन द प्रेडिक्शन ही केप्ट सम व्हॅकंट प्लेसेस इन द मेंडेलियन पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, तर जे काही प्रेडिक्ट केलेले एलिमेंट आहेत त्यांचा ॲटॉमिक मास सुद्धा त्यांनी प्रेडिक्ट करून ठेवलं होतं. त्याचा ॲटॉमिक मास काय आहे ते पहा. इका बोरॉनचा ॲटॉमिक मास जो आहे तो 44, इका ॲल्युमिनियमचा 68 आणि इका सिलिकॉनचा 72. सो दीज आर दी प्रेडिक्टेड एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक मासेस. तर ज्यावेळेस हे एलिमेंट डिस्कवर झाले, तर डिस्कवर झाल्यानंतर त्यांचे जे काही ॲक्च्युअल नेम आहेत किंवा आत्ता सध्या आपण ज्या नावाने त्यांना ओळखतो ते नाव कोणते आहे ते बघा. तर ॲक्च्युअल एलिमेंट कोण आहेत,
ica boron is named as scandium, the ica aluminum is named as gallium, and ica silicon is named as germanium. So Mendeleev predicted some of the elements in his periodic table for the based on the prediction he calculated, or he predicted some of the elements, and based on prediction he kept some vacant spaces in his periodic table, and later on the actual elements were also discovered. Okay, so which was the predicted element? Ica boron, ica aluminum, and ica silicon. And which was the actual elements? Scandium, gallium, and germanium. Okay, this table is very important because number of times this question is asked in various exams, okay, in the previous years. Okay, तर पूर्वीच्या एक्झाममध्ये खूप वेळेस हा क्वेश्चन विचारलेला, त्याच्यामुळे हा टेबल तुम्हाला तोंडपाठ करायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे, इका बोरॉनला काय म्हणतात? स्कॅन्डियम म्हणतात. इका अल्युमिनियमला काय म्हणतात? गॅलियम असं म्हणतात. आणि इका सिलिकॉनला काय म्हणतात? जर्मॅनियम असं म्हणतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रेडिक्टेड एलिमेंट म्हणजे अंदाज काढलेले एलिमेंट्स, आणि ॲक्च्युअल एलिमेंट म्हणजे नंतर डिस्कवर झालेले एलिमेंट्स. ठीक आहे, सो लॅटर ऑन द प्रॉपर्टीज ऑफ दीज ॲक्च्युअल एलिमेंट्स मॅच्ड विथ द प्रेडिक्टेड एलिमेंट्स. ठीक आहे, ज्यावेळेस नंतर डिस्कवर झालेले एलिमेंट्स आहेत, त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज या प्रेडिक्टेड एलिमेंट्ससोबत त्या ठिकाणी करेक्ट मॅच झाल्या. ओके, सो दिस इज द सेकंड एलिमेंट फॉर द मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, द थर्ड मेरिट फॉर द मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल इज देअर वॉज नो प्लेस किप्ट फॉर द नोबेल गॅसेस इन द मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल. ओके, तर मेंडेलीव्सच्या पिरियॉडिक टेबलमध्ये नोबेल गॅससाठी, नोबेल गॅस तुम्हाला माहीत असते, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, म्हणजे लास्ट झिरो ग्रुप एलिमेंट आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. तर नोबेल गॅसेससाठी कोणत्याही प्रकारची जागा ठेवलेली नव्हती मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबलमध्ये. पण बट वेन नोबेल गॅसेस वेर डिस्कवर्ड, देन मेंडेलीव क्रिएटेड झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियॉडिक टेबल इन विच नोबेल गॅसेस वेर फिटेड व्हेरी वेल. ठीक आहे, तर मेंडेलीवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये नोबेल गॅसेससाठी मेंडेलीवनी कोणत्या प्रकारची स्पेस किंवा रिकामी जागा ठेवलेली नव्हती. पण ज्यावेळेस नोबेल गॅसेस डिस्कवर झाले, त्यावेळेस मेंडेलीवने करेक्शन म्हणून किंवा मॉडिफिकेशन म्हणून एक सेपरेट ग्रुपच त्या ठिकाणी तयार केला, जो सेपरेट ग्रुप त्या ठिकाणी नोबेल गॅसेससाठी त्यांनी स्पेशल ठेवला. ओके, विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ ओरिजिनल पिरियॉडिक टेबल, म्हणजे स्वतःच्या ओरिजिनल पिरियॉडिक टेबलमध्ये कोणत्याही प्रकारे धक्का न लावता नोबेल गॅसेससाठी त्यांनी सेपरेट एक ग्रुप त्या ठिकाणी तयार केला. अँड दिस इज द थर्ड मेरिट ऑफ द मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, सो आफ्टर मेरिट्स म्हणजे फायदे झाल्यानंतर आता डेमेरिट्स म्हणजे तोटे. द डेमेरिट्स ऑफ द मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल. ओके, आता जसं फायदे त्या ठिकाणी झाले मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबलचे, तसे काही तोटेसुद्धा झाले किंवा काहीतरी चुका वगैरे त्या ठिकाणी असू शकतात या मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबलच्या, त्या चुका कोणकोणत्या आपण पाहूया. द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट लाईक कोबाल्ट अँड निकेल इज सेम. कोबाल्ट आणि निकेल या दोन एलिमेंटचा ॲटॉमिक मास जो आहे तो सारखाच आहे. देअरफोर देर वॉज अन ॲम्बिग्युटी. ॲम्बिग्युटी म्हणजे आपण संशय म्हणूया किंवा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो असं म्हणूया आपण त्याला. ठीक आहे, सो देर वॉज अन ॲम्बिग्युटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन द मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, लक्षात ठेवा, कोबाल्ट आणि निकेल या दोन एलिमेंट्सचा ॲटॉमिक मास जो आहे तो सारखाच आहे. याचा अर्थ कोबाल्ट अँड निकेलला जर समजा अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासनुसार जर अरेंजमेंट करायची असेल, तर कोबाल्ट अँड निकेलसाठी एकच जागा द्यावी लागेल ना, कारण की दोघांचा ॲटॉमिक मास सारखा आहे, याचा अर्थ त्याची जागा जी आहे ती एकच द्यावी लागेल. पण मेंडेलीवने अरेंजमेंट करत असताना कोबाल्ट सुरुवातीला आणि निकेल जो तो नंतर ठेवला. ठीक आहे, तर कोबाल्ट सुरुवातीला निकेल नंतर ठेवल्यानंतर तिथं त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो की कोबाल्ट आणि निकेलच्या दोघांच्या ॲटॉमिक मास सारखाच आहे, ह्याचा अर्थ त्यांना दोघांनाही सारखीच त्या ठिकाणी जागा दिली पाहिजे. तरीसुद्धा मेंडेलीवने दोन वेगवेगळ्या जागा दिल्या. ठीक आहे, सो दिस इज द डिमेरिट ऑफ द मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, सो द सेकंड डिमेरिट ऑफ मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल इज आयसोटोप्स वेर डिस्कवर्ड लॉन्ग टाइम आफ्टर मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल. आयसोटोप्स माहिती आहे तुम्हाला? आयसोटोप्स म्हणजे द एलिमेंट्स, द कंपाऊंड्स ऑफ सेम एलिमेंट, द कंपाऊंड्स ऑफ ऑर द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट्स हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. ठीक आहे, करेक्ट आहे ना? ॲटॉमिक आयसोटोप मीन्स द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सिमिलर ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर जो आहे तो सारखाच आहे आणि ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो वेगळा आहे. तर आता या ठिकाणी बघा, आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल. मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल मांडल्यानंतर कित्येक कालावधीच्या नंतर, म्हणजे भरपूर वेळेच्या नंतर आयसोटोपची डिस्कवरी झाली. ओके, तर आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. लक्षात ठेवा, आयसोटोपच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात पण ॲटॉमिक मासेस वेगळे असतात. मी तुम्हाला आत्ता सांगितलं
कि द एटम्स ऑफ सेम एलिमेंट हैविंग सिमिलर एटॉमिक नंबर बट डिफरेंट एटॉमिक मास नंबर और डिफरेंट एटॉमिक मास. सो आइसोटोपचे प्रॉपर्टी काय असतात की केमिकल प्रॉपर्टी सारख्या आणि एटॉमिक मास वेगळा. हेन्स देर वॉज अन चॅलेंज इन प्लेसिंग देम इन मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, म्हणजे आयसोटोपला मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबलमध्ये प्लेस करण्यासाठी एक चॅलेंज, म्हणजे त्या ठिकाणी एक म्हणजे एक संशय निर्माण झाला किंवा एक प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला की बाबा आयसोटोप्समध्ये काय एलिमेंट. ओके, टेक अन एक्झाम्पल ऑफ आयसोटोप. आयसोटोपची तुम्हाला मी एक्झाम्पल घेतो. फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आपण घेऊया हायड्रोजन. समजा हायड्रोजनचे आयसोटोप्स आपण घेतले तर हायड्रोजन 1H1, ओके 1H2 आणि 1H3 असे तीन आयसोटोप्स आहेत. तुम्हाला माहिती आहे ना हायड्रोजनचं आपण समजा एक एक्झाम्पल घेतलं आयसोटोप म्हणून, तर हायड्रोजनचे जवळपास तीन आयसोटोप असतात 1H1, 1H2 आणि 1H3. म्हणजे बघा ॲटॉमिक नंबर सारखाच आहे 111 आणि ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो 1, 2, 3. म्हणजे बघा लक्ष ठेवा हायड्रोजन एकच एलिमेंट आहेत पण त्याचे आयसोटोप जे आहेत तीन आहेत. ओके, तर 1, 2, 3 असे तीन ॲटॉमिक मास असलेले तीन आयसोटोप आहेत. ह्याचा अर्थ हायड्रोजनच्याच एलिमेंटसाठी मेंडेल्यूच्या पिरियॉडिक टेबलमध्ये तीन जागा पाहिजेत पण मेंडेल्यूने हायड्रोजनसाठी फक्त एकच जागा दिलेली आहे. ठीक आहे, ओके. सो आयसोटोप्स वेर डिस्कवर्ड लॉंग टाईम आफ्टर मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. आयसोटोप्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. हेन्स देर वॉज अन चॅलेंज इन प्लेसिंग देम इन मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. त्या ठिकाणी एक प्रश्न निर्माण झाला, एक प्रकारे त्या ठिकाणी संशय निर्माण झाला या आयसोटोप्सला मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबलमध्ये प्लेस करण्यासाठी. ठीक आहे, द थर्ड डिमेरिट ऑफ द मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल इज इन दिस टेबल एलिमेंट्स वेर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग आउट ऑफ देअर ॲटॉमिक मासेस बट द राईज इन ॲटॉमिक मास वॉज नॉट अपिअर टू बी युनिफॉर्म. लक्षात ठेवा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता लक्ष ठेवा मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबलमध्ये द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग आउट ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. बरोबर आहे ना, एलिमेंटची अरेंजमेंट जे आहे ते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेसनुसार आहे. तर प्रत्येक ठिकाणी जर समजा पहिल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास जर एक असेल तर दुसऱ्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास जो आहे तो दोन असला पाहिजे. पण काही ठिकाणी मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबलमध्ये असं आढळून आलं की पहिल्या एलिमेंटचं जर समजा 1.1 असेल आणि दुसऱ्या एलिमेंटचा 1.2 असला पाहिजे पण त्या ठिकाणी 1.1च्या नंतर 1.2 ऐवजी 1.0 त्या ठिकाणी येतोय. लक्षात आलं का तुम्हाला? ओके, म्हणजे काही ठिकाणी ॲटॉमिक मासमध्ये जो काय रायझिंग ग्राफ पाहिजे 1, 2, 3, 4, 5, 6 असा असला पाहिजे त्या ठिकाणी मेंडेल्यूजनी काही एलिमेंट्स म्हणजे कमी ॲटॉमिक मास असलेल्या एलिमेंटला सुरुवातीला पोझिशन दिली आणि जास्त ॲटॉमिक मास असलेल्या एलिमेंटला नंतर जागा दिली. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युली इथं या ठिकाणी सॉरी म्हणजे याच्यामध्ये थोडं समजून घ्या की मेंडेल्यूजनी एलिमेंटची अरेंजमेंट करत असताना जास्त ॲटॉमिक मास असलेल्या एलिमेंटला सुरुवातीला जागा दिली आणि कमी ॲटॉमिक मास असलेल्या एलिमेंटला नंतर जागा दिली. ठीक आहे, जर समजा आपण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेसनुसार अरेंजमेंट जर केली तर त्या ठिकाणी काय आलं पाहिजे की कमी ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट जो आहे तो सुरुवातीला असला पाहिजे आणि जास्त ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट जो आहे तो नंतर असला पाहिजे. पण काही ठिकाणी मेंडेल्यूने जास्त ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट जो आहे तो सुरुवातीला ठेवला आणि कमी ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट जो आहे तो नंतर ठेवला. ओके, सो दिस इज द डिमेरिट. ओके, नेक्स्ट डिमेरिट ऑफ द मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल, दॅट इज इन दिस पिरियॉडिक टेबल द थर्ड डिमेरिट इज इन दिस पिरियॉडिक टेबल एलिमेंट्स आर वेर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस बट राइज इन ॲटॉमिक मास वॉज नॉट अपिअर टू बी युनिफॉर्म. देअरफॉर इट वॉज नॉट पॉसिबल टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. ठीक आहे, तर अशा प्रकारची अरेंजमेंट केल्यामुळं त्या ठिकाणी असा प्रश्न निर्माण झाला की दोन मोठ्या एलिमेंट्समध्ये जर समजा ॲटॉमिक मास त्या ठिकाणी काही एलिमेंटचा जास्त असेल तर त्या जास्त ॲटॉमिक मास असलेल्या दोन एलिमेंटमध्ये किती एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ह्याचं प्रेडिक्शन करणं त्या ठिकाणी डिफिकल्ट होऊन जाईल. ओके, सो दिस इज द थर्ड डिमेरिट ऑफ द मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. द फोर्थ डिमेरिट ऑफ मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल इज पोझिशन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, पोझिशन ऑफ हायड्रोजन इज द थर्ड डिमेरिट ऑफ द मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल. इन दॅट द फर्स्ट वन हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ द हॅलोजन्स. हायड्रोजन शो सिमिलॅरिटी विथ द हॅलोजन्स. लक्षात ठेवा हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ द हॅलोजन्स, म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन्स आर सिमिलर विथ द हॅलोजन्स. ओके, सो एक्झाम्पल हियर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 व्हाइल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरिन इज फ्लोरिन अँड क्लोरिन इज F2 अँड Cl2 रेस्पेक्टिव्हली. लक्षात ठेवा द प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन आर सिमिलर विथ द ऑर द प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन आर सिमिलर विथ द हॅलोजन्स, दॅट इज फ्लोरिन अँड क्लोरिन. ओके, हिअर देर इज अन एक्झाम्पल, दॅट एक्झाम्पल इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 अँड द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरिन अँड फ्लोरिन इज F2 अँड Cl2. ओके,
सो आपण पुढं स्मॉल बी बघूया. थर्ड फोर्थ डेमेरिटमध्ये आपण सेकंड पॉईंट पाहतोय, द हायड्रोजन ऑल्सो शोज सिमिलॅरिटी विथ द सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टी विथ द अल्कली मेटल्स. लक्षात ठेवा, हिअर इन केस ऑफ पोझिशन ऑफ हायड्रोजन, ओके, देर इज सेकंड ॲम्बिग्युटी इज दॅट द हायड्रोजन ऑल्सो शो सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज विथ द अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्ससुद्धा त्या ठिकाणी त्यासोबतसुद्धा तो काहीतरी सिमिलरिटीज दाखवतो केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. एक्झाम्पल लिहिलं या ठिकाणी बघूया, देर इज सिमिलरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स फॉर्म्ड विथ द क्लोरीन अँड ऑक्सिजन. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द हायड्रोजन मीन्स कंपाउंड ऑफ हायड्रोजन, ओके, देर इज सिमिलरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द कंपाउंड ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस हायड्रोजनचे आपण कंपाऊंड्स बघूया आणि ज्यावेळेस आपण अल्कली मेटल्सचे आपण ज्यावेळेस कंपाऊंड्स पाहूया तर त्या कंपाऊंड्समध्ये आपण काही प्रमाणामध्ये सिमिलरिटी पाहतो आणि त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युलेसुद्धा त्या ठिकाणी सिमिलर दिसतात. दॅट्स वाय दीज मीन्स दिस हायड्रोजन ऑल्सो शो द सिमिलरिटी विथ द अल्कली मेटल्स. द थर्ड पॉईंट, ऑन दिस बेसिस इट इज डिफिकल्ट टू डिसाईड वेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इज इन द ग्रुप ऑफ अल्कली मेटल्स और इन द ग्रुप ऑफ हॅलोजन्स. ठीक आहे, क्लिअर. हायड्रोजन शोज सिमिलरिटी विथ द हॅलोजन्स ॲज वेल ॲज हायड्रोजन शोज सिमिलरिटी विथ द अल्कली मेटल्स. दॅट्स वाय वॉट इज द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इन द पिरियॉडिक टेबल, सो दिस इज द क्वेश्चन. बिकॉज आपण या ठिकाणी असं म्हणतो की ज्याच्या प्रॉपर्टीज सारख्या असतील तो एका ग्रुपमध्ये प्रेझेंट असतो, पण हायड्रोजन या ठिकाणी हॅलोजनसारखीसुद्धा दाखवतोय आणि अल्कली मेटल्ससारख्यासुद्धा प्रॉपर्टी दाखवतोय. त्याच्यामुळं अल्कली मेटल्समध्ये त्याची पोझिशन ठेवायची का हॅलोजनमध्ये त्याची पोझिशन ठेवायची, हा खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. दॅट्स वाय दिस इज द फोर्थ डेमेरिट ऑफ द मेंडेलियन पिरियॉडिक टेबल. आता खाली एक आपण टेबल पाहू शकतो, या टेबलमध्ये सिमिलरिटी इन द हायड्रोजन अँड हॅलोजन्स, म्हणजे खाली एक टेबल दिलं आहे त्या टेबलमध्ये आपण पहिला टेबल पाहू शकतो. ओके, तर त्या पहिल्या टेबलमध्ये एलिमेंट मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे, H2 आणि Cl2 आणि कंपाऊंड्स विथ मेटल्स. ओके, हायड्रोजनचा सोडियमसोबत कंपाऊंड जर पाहिलं तर आपण NaH आणि तोच त्या ठिकाणी क्लोरीनचा जर समजा आपण कंपाऊंड पाहिलं सोडियमसोबत तर तो NaCl, NaH आणि NaCl मॉलिक्युलर फॉर्म्युले सेमच आहेत. H2Cl2 मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. पुन्हा आणखीन कंपाऊंड्स विथ नॉन मेटल्स, म्हणजे ज्यावेळेस हायड्रोजन त्या ठिकाणी नॉन मेटल्ससोबत कंपाऊंड तयार करतो तो त्या ठिकाणी फॉर्म्युला काय CH4 आहे. आणि पुन्हा आणखीन तोच फॉर्म्युला क्लोरीनसोबत काय येईल, म्हणजे कार्बनसोबत काय येईल, CCl4. ओके, लक्षात ठेवा, या तिन्ही एक्झाम्पलमध्ये द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन अँड द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हॅलोजन्स आर सिमिलर. ओके, H2Cl2 NH NaCl CH4 CCl4. ठीक आहे, हे आपण या ठिकाणी पाहू शकतो सिमिलरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द हायड्रोजन अँड हॅलोजन्स. ठीक आहे, आणि नेक्स्ट केसमध्ये आपण पाहू शकतो सिमिलरिटी इन द हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. आपण ज्यावेळेस अल्कली मेटल्स आणि हायड्रोजनचे मॉलिक्युलर फॉर्म्युले पाहू त्यावेळेस काय मिळेल आपल्याला, HCl, H2O, H2S. लक्षात ठेवा, HCl, H2O, HCl, H2S. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा, हायड्रोजनचा क्लोरीनसोबत कंपाऊंड HCl आहे, तोच त्या ठिकाणी सोडियम म्हणजे अल्कली मेटल आहे, तर सोडियमचा क्लोरीनसोबत जो काही कंपाऊंड तयार होतो तो NaCl. HCl, NaCl मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. H2O, Na2O मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. H2S, Na2S मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. सो बेस्ड ऑन दिस, दिस इज द फोर्थ डेमेरिट ऑफ द मेंडेलियन पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, तर या ठिकाणी आपले जे काही पॉईंट्स आपण या पार्ट वनमध्ये कव्हर करणार होतो ते सर्व पॉईंट जे ते कव्हर झालेले आहेत आणि आपण नेक्स्ट पॉईंट जे आहेत ते नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, सो वी विल सी आवर नेक्स्ट पार्ट, दॅट इज मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड पिरियॉडिक ट्रेंड्स इन द एलिमेंट्स. ओके, सो वी हॅव टू सी दिस टू पॉईंट्स इन द नेक्स्ट पार्ट ऑफ द दिस पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. ठीक आहे, so subscribe the video for the next update, so to be continued in the next part. Thank you.